बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही दिवसांपूर्वी तुरुंगात अलार्म वाजूनही जिमनेज अंथरुणातून उठला नाही, त्यामुळे तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण त्याने कसलाही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर ताबडतोब डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. त्याने जिमनेजचे झोपेतच निधन झाल्याचे सांगितले. जिमनेजचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाल्याने त्यांचे तात्काळ पोस्टमॉर्टम करण्यासाठी डॉक्टरांची एक टीम रुग्णालयात सज्ज ठेवण्यात आली होती. मृतदेह रुग्णालयात पोहोचताच पोस्टमॉर्टम रूम मध्ये देण्यात आला. पोस्टमॉर्टम साठी त्याच्या शरीरावर मार्किंगही करण्यात आली. डॉक्टर ब्लेडने जिमनेजचे पोट उघडणार तेवढ्यात तो घोरू लागला. मृत व्यक्ती कशी काय घोरू शकते असा सर्वांनाच प्रश्न पडला. त्यानंतर डॉक्टरांनी मृतदेहाची पुनर्तपासणी केली असता त्याचा श्वास सुरू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. थोड्या वेळानंतर जिमनेजला शुद्ध आली. स्वतःला डॉक्टरांच्या गराड्यात बघून आश्चर्यचकित झालेला जिमनेजने मी इथे कसा आलो असे विचारताच संपूर्ण खोलीत एकच हास्य कल्लोळ माजला. आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद. यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.